राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी माधव काय म्हणले होते की अण्णासाहेब, जे आपण आंबा कलम करतो, हे आंबा कलम करताना काडी कशी निवडायची, म्हणजे त्याचा डोळा कसा निवडायचा. जे आपण मातृवृक्ष असू किंवा आपण एखादं बारकं झाड जर असलं तर त्याला आपण डोळा कसा बसवायचा, ते तर तुम्हाला सगळे सविस्तर सांगितलेलं आहे आणि एकदम जवळून दाखवलेलं आहे. तरी तुमची जर इच्छा असली तुम्ही कमेंट टाका, मी पुन्हा एकदा डबल एकदा चांगला आणखीन त्याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ देईन. पण त्याच्या आधी डोळा कसा निवडायचा हे तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर कोणी नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकन आहे ते बेल आयकन दाबा. तर मित्रांनो, हे जे काही आंब्याचं झाड आहे, हे केशर आंब्याचं झाड आहे, ह्याला बघून तर ह्या झाडाला एक पण डोळा नाही बघा, एक पण ह्या बाई पूर्ण पालवी फुटलेली, त्याच्यामुळे मला एक पण भेटलं नाही. तर आपण काय करू, पुढच्या झाडाला बघू. तर आता काय करू आपण, ह्या इथं वर एक डोळा दिसते बघा चांगला, पण तुम्हाला काढून दाखवतो आणि काय डोळे काढतो बरं का. आता काय होईल, मला मोबाईल धरता येणार नाही काढताना, आधी काढल्यावर तुम्हाला दाखवतो. जून जुलैमध्ये चांगले डोळे भेटते बरं का, पण आता सप्टेंबर महिन्यात काढायचं म्हणलं थोडीशी जरा बियाजारीच होती, त्याच्यामुळे थोडंसं काही काही डोळे वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवतो. बरेच त्याच्यात खुडलेले पण जमतात, तुम्हाला दाखवतो मी सविस्तर. आणि व्हिडिओ शेअर करीत जाता मित्रांनो, लाईक करा ना, प्रत्येक व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचं आहे की नाही. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये आणि स्वावलंबी कसं बनायचं, आणि आपलं चॅनल आहे माहिती का स्वदेशी किसान हिंदी, ते चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, प्रत्येकाला शेअर करा पुन्हा. तर चला आता काय केलं आहे, काढीत चार पाच फाटे जेवढे काढलेत का तेवढं दाखवतो तुम्हाला. आता बघा एवढे काढीत फाटे, आता काय करतो मी तुम्हाला ह्याच्यात सविस्तर दाखवतो. फाटे कट करून घेतो मित्रांनो, हे असे असं पाण्याने दिसणार नाही. आता काय केलं आपण, ह्यानी या कात्रीने कट करून घेतलेत पाने ह्याचे. आता तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवतो. अभय हे डोळा पहिल्या सुरुवातीला डोळा असा घ्यायचा आहे. अभय हे डोळा तुम्हाला दिसत असन या कडीने असं असं दाखवतो. हे डोळा आहे का वरचा मेन कोंब असं फुगलेला आहे बघा, अभय दिसतंय अभय फुगलेला आहे. आणि हे जिथं जिथं पानं फुटलेले आहेत का तिथं तिथं आपल्याला हे बाजूचे जे कडीकडीन जे बारीक कोंब दिसतात ना हे असे घ्यायचे आणि फुगलेला घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट, नाही जर समजलं का काय करायचं, हे बारीक असतं बघा, हे पूर्ण बारीक असतं, हे खाल्ले दांडी असते, हे खाल्ली डोळा डोळ्याची ही कांडी, ही डोळ्याची कांडी बारीक असते. आणि ह्या डोळ्याच्या जाग्यावर हे जे काय डोळा आहे का, हे डोळ्याच्या जाग्यावर असं मोठं फुगीर झालेलं असते. आता फुगीर झालेलं हे डोळ्याची वर बघा तुम्हाला दिसतंय की जे काय डोळे आहेत का, हे डोळे आपल्याला फुगलेले दिसत आणि हिरवे हिरवे दिसत लगेच आपल्या लक्षात येते. हे असा असा एक घ्यायचा. आता हे झाला पहिला बरं का. आता दुसरा भाई, आता पहिले जे काय आपण आंबे उतरून घेतो, आंबे उतरल्यावर त्याच्यानंतर जे काय उरत आहे ना त्याच्या जाग्यावर जे काडी हे होऊन, तर तिथं सुद्धा ह्या बाई डोळे तुम्हाला दिसते. ह्या बाई डोळे फुगलेले दिसत बघा भाई, हे इकडे हे ह्या बाई हे डोळे सुद्धा असे सुद्धा आपल्याला घेता येतात. फक्त आता हे तुम्हाला दाखिण्यासाठी बघा, ही कांडी का थोडीशी मोठी घ्यायची लांबीनीची, म्हणजे आपल्याला स्वालायला म्हणजे ते दोन्ही बाजूने असं चालतोत ना, ती चालताना व्यवस्थित झाली पाहिजे. हे बाई हां हे बघा असं व्यवस्थित दिसतंय. एवढा मोठा कॅमेरा भारी नाही राहा आपला, आपण गरीब माणसं आहेत, शेतकरी माणसं आहेत, त्याच्यामुळं जे आहे का ह्याच्यात समाधानी म्हणायचे मित्रांनो. तरी बी इथलंही तुम्हाला जवळून दाखिण्याचा आणि जे काय पोटात आहे का सगळं सांगतो राहा आपण, कोणतं काय हे लपून ठेवत नाही, जे काय आहे का सगळं सांगून जायचं, काय नाही खरं माणसाचं, त्याच्यामुळं हे प्रत्येक गोष्ट सांगायची बघा. तुम्ही बी काय अनुभव आला का लगेच सांगून टाकायचं राहा मित्रांनो सगळ्याला. आता हे झालं आणि दुसरं आता महत्त्वाचं बरं का, हे एकदम महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. हे तुम्हाला सांगितलं हे डोळा फुगलेला बाय, हे डोळा फुगलेले तुम्हाला दाखवते, हे कशा कडीने ह्याच्या ह्या साईडचे हां. आणि जेव्हा आपण एखादी कांडी तोडून घेतलेली असती ह्याच्या अगोदरची, तर त्याच्या पुन्हा जे काय ही मागची कांडी राहिलेली असते का, हे त्याला असे डोळे फुटलेले असतात. तर आपण काय करतो, हे वरचा डोळा बघतो. जर समजा वरचा डोळा नसला आणि आपल्या कांड्या नाही भेटल्या, तर आपल्या काय करायचं, हे वरचे आपण ह्याच्या अगोदर कांड्या कलम हे तोडून नेलते ह्या झाडाच्या, तर त्याच्यावर जे काय उरलेले असते या बाई, या बाई तुम्हाला दिसतं इथून, या बाई डोळा इथं फुगलेला आहे, इथं फुगलेला आहे, इथं फुगलेला आहे, या बाई इथं बारीक आहे आणखीन, या बाई हे असे डोळे फुगलेले हे घ्यायचे. नाही म्हणलं तर हे चार पाच डोळे जरी झाले या ह्याला तरी भरपूर होते.
असं ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं. तुम्हाला सांगितलं तीन चार प्रकार सांगितलेत मी डोळे कसे निवडायचे, तर ह्या पद्धतीने निवडा आणि आपलं कलम सक्सेस करा. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं किंवा ह्या पद्धतीने आपल्याला जे काय कांड्यात ह्या कांड्या अशा निवडायच्यात आणि प्रत्येक शेतकऱ्याला ह्या व्हिडिओ शेअर करा की बाबा खरंच ह्या पद्धतीने आपण जर कलम केली तर 100% सक्सेस करते. इतक्या मोठ्या चांगल्या चांगल्या तुम्हाला हे सांगितलंय तुम्हाला की ह्या पद्धतीने कलम करा, त्या पद्धतीने कलम करा आणि हीच पद्धत वापरायची. अहो काय नाही, कुणी कायच्या पोटात शिकत नाही. जरी माहिती जरी असली तर प्रत्येकाला सांगत चला, काय नाही एवढं कोरोनाने आपल्याला एवढं मोठं शिकवलंय, त्याच्यामुळे त्याच्यातून जरी आपण थोडीशी शिकवून घ्या आणि प्रत्येकाला शेतकऱ्याला सहकार्य करा. आपलं शेजारी असो, पाजारी असो, कोणी आतलं असो, कोणी असो, तुम्ही बघितलं असेल मी कोणता फॉर्म्युला काय पोटात ठेवला नाही, माझी आईची कशी शिकवण होती. तुम्हाला एक मुद्दाम व्हिडिओ देईन पुढचा, तुम्ही तशी कमेंट करा की अण्णासाहेब तुम्ही आईची शिकवण कशी होती, काय होती, तुम्ही तसं सांगा, मी त्या पद्धतीने पुढचा व्हिडिओ देईन. तर मित्रांनो, नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये भेटू. आवडा नक्की व्हिडिओ, पण आवड असेल लाईक करा मित्रांनो. तेवढं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.